अनक्षा विजय कुमार पोलीसनामामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. एसटीचा प्रवास हा सुखकर प्रवास, पण हा प्रवास सुखकर कोणामुळे होतो? हा प्रवास सुखकर होतो तो ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या जोडीनं. परिवहन मंडळाची महत्त्वाची दोन चाकं म्हणजे ड्रायव्हर आणि कंडक्टर. ह्या एसटीनं व ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या जोडीनं छोट्यांना शाळेत सोडलं तर म्हाताऱ्या आजीला तिच्या लेकीपाशी नेलं. कोणाच्या सुखात सहभागी झाले तर दुःखाच्या प्रसंगात वेगानं धावून गेले. खेड्यापाड्यातील छोटछोट्या पायवाटांना शहरातल्या मोठमोठ्या रस्त्यांशी जोडलं. मैल दर मैल करत चालणाऱ्या गावातल्या दुकानदाराला शहरातल्या मोठमोठ्या उद्योगधंद्यांमध्ये नेलं. ऊन असो किंवा पाऊस, रात्र असो किंवा दिवस, सण असो किंवा समारंभ, या जोडीनं प्रत्येकालाच ज्याच्या त्याच्या जिव्हाळ्याच्या घरी पोहोचवलं. या प्रवासात अनेक प्रवासी चढले उतरले, परंतु ड्रायव्हर आणि कंडक्टरचा हा प्रवास निरंतर चालू राहिला. एक जण हा प्रवास उभ्या न करतो तर दुसरा अचूक दिशा ठरवून प्रवाशांना योग्य ठिकाणी नेतो. 1 जून 1948 पहिली एसटी धावली आणि तेव्हापासून जनसामान्यांच्या सुखकर प्रवासात सुरुवात झाली. तुकाराम पठारे हे या प्रवासातील पहिले ड्रायव्हर आणि लक्ष्मण केवटे हे पहिले कंडक्टर. तेव्हापासून असंख्य तुकाराम लक्ष्मणांच्या जोड्या प्रवाशांच्या सेवेसाठी रुजू आहेत. दिवसरात्र झटणाऱ्या, कधी न थांबणाऱ्या ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या जोडीसोबतच कधी बंद पडलेली एसटी तात्काळ दुरुस्त करणारे एसटीचे मेकॅनिक, रात्री अपरात्री प्रवाशांना मदत करणारे एसटीचे सुरक्षा कर्मचारी आणि या एसटीच्या सेवेत काम करणाऱ्या बाकी कर्मचाऱ्यांना आज थांबावं लागतंय. स्वतःच्या हक्कासाठी आज यांना लढावं लागतंय. याच लालपरीतून गावाच्या वेशीपासून ते मंत्रालयाच्या दारापर्यंत अनेकांचा प्रवास झालाय. त्यातील काही आमदार मंत्री तर काहींनी देशपातळीवर नेतृत्व केलं. पण आज लालपरी जवळपास 1 महिना झाला आगारात त्याच जागी उभी आहे. ज्यांना 75 वर्ष लालपरीने साथ दिली, आता त्या लालपरीला आणि तिच्या कर्मचाऱ्यांना साथ देण्यासाठी, तसेच ती लवकर पुन्हा एकदा जोमात धावेल यासाठी कोणी बोलत देखील नाही. प्रवाशांच्या सेवेसाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा या मंत्र्यांना विसर पडलाय का? केव्हा गावखेड्यातून लालपरी पुन्हा एकदा धावेल याकडे सर्वच जण डोळे लावून बसले. सध्याच्या या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आमच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.